ऑब्विसली डेली सोप म्हटल्यावर तुम्हाला तेवढे फुटेज तेवढं काढावं लागतं दिवसाचं. मला कळत नाही ऍक्च्युली की कसं लोकांना काय रिस्पॉन्स येईल. मेहनत तर टाकतोय बघू आता, गॉड इज देअर. कधी कधी मी पण मला पण राकेशला अभिराम खूप इरिटेट करू शकतो कधी कधी, कारण की तो एवढा शिस्तबाज आहे की बापरे थोडा चिलू असं वाटतं त्याला सांगावं. हॅलो, मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आणि राकेश सर माझ्यासोबत आहेत, कसे आहात? मस्त मजे, थँक्यू फॉर कमिंग. बरं, आत्ता मालिकेचं शूट वगैरे सगळं सुरू आहे, शूट चालू आहे, तर प्रेक्षकांना काय सांगाल, कसं शूट चालू आहे? हा, प्रेक्षकांना तुम्हाला दिसतं सगळं छान चमकणारं टी व्हीवर सगळ्या गोष्टी, ग्लॅमरस वाटतात सगळ्या गोष्टी, पण ॲक्च्युली तसं नसतं. तुमच्यापर्यंत एपिसोड पोहोचवण्यासाठी आम्हाला जे कष्ट करावे लागतात दिवस रात्र, ती म्हणजे तुम्हाला मी सांगू पण नाही शकत. कारण की ऑब्विसली डेली सोप म्हटल्यावर तुम्हाला तेवढे फुटेज तेवढं काढावं लागतं दिवसाचं. आणि कधी कधी काय होतं की बँक बिफोर वी गो ऑन एअर तेवढी बँक होऊ शकत नाही, की एपिसोडचं एक बँक ठेवून चालावं लागतं, की त्याच्यानंतर थोडं इझी होतं. पण आता मंडे टू संडे आहे, साधी दिवस आहे, तर त्यामुळे प्रेशर खूप आहे. वेगळा रोल आहे, मराठीत पहिल्यांदा करतोय डेली सोप. सो मला कळत नाही ॲक्च्युली की कसं लोकांना काय रिस्पॉन्स येईल. मेहनत तर टाकतोय बघू आता, गॉड इज देअर. प्रोमोमध्ये आम्ही बघतोय की कॅरेक्टर थोडं परफेक्ट असणार आहे, म्हणजे परफेक्ट हवं त्या कॅरेक्टरला. एकंदरीतच तुमच्या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल, की कॅरेक्टर परफेक्शनचं आहे, तर तुम्ही रिअल लाईफमध्ये कसं आहात? परफेक्ट आहे, परफेक्शन म्हणजे एवढं नाही आहे जसं अभिराम आहे. त्याचं तर एक वेगळंच एक डिरेक्शन आहे आयुष्यात. कधी कधी मी पण मला पण राकेशला अभिराम खूप इरिटेट करू शकतो कधी कधी, कारण की तो एवढा शिस्तबाज आहे की बापरे थोडा चिलू असं वाटतं त्याला सांगावं. पण आहे थोडंफार शिस्त तर आहे, बिकॉज बाबा आर्मीमध्ये होते माझं, तर त्यामुळे डिसिप्लिन तर पहिल्यापासून लहानपणापासून ती असणारच आर्मी किड्सना. सो एवढं नाही आहे, थोडंफार मतलब 19-20. आता मी लीला या पात्राशी बोलले, म्हणजेच वल्लरी सोबत गप्पा मारल्या, वल्लरीने असं सांगितलं की जसे ते ऑनस्क्रीन तुम्हाला दिसत आहेत तसे ते अजिबात नाही, चिल्ड कॅरेक्टर आहे, म्हणजे राकेश सर चिल्ड आहेत. ऑफस्क्रीन तुमची कशी गंमत चालू असते, किती मजा मस्ती असते? ऑफस्क्रीन तर खूप मजा आहे, कारण की शी इज माझ्या भाचे आहेत, त्यांच्या वयाची ती, तर त्यामुळे खूप आमचा एज गॅप जो आहे तो खूप मोठा आहे. तो आय लुक एट हर ॲज अज समबडी इज अ न्यू कम, समबडी वूज लाईक रिअली वॉन्टिंग टू डू बेटर. आणि मेहनती खूप आहे ती, चांगली ॲक्ट्रेस आहे, तिला छान ते डायलॉग दिले होते, तिचं डिक्शन आणि सगळं पंक्च्युएशन सगळे जे असतात जे लागतात डायलॉग्सला, ती बरोबर ती व्हॉइस सत्र वगैरे सगळे शी इज गुड. आय मीन असं वाटत नाही की असं वाटतं की खूप वर्षापासून ती काम करत आलेली. व्हेरी गुड ह्युमन, एव्हरीबडी ऑन द सेट इज ब्रिलियंट, म्हणजे एवढे प्रेमळ लोक मला भेटलेत तर माझं नशीब खूप चांगलं आहे. राईट फ्रॉम द प्रोड्युसर्स टू द चॅनल पीपल, सगळ्यांची जी इन्व्हॉल्वमेंट आहे की सगळ्यांचं दिसतंय मला कष्ट की काहीतरी एक चांगला प्रोडक्ट बनवायचं आहे आणि घेऊन यायचं आहे प्रेक्षकांच्या समोर. सो आय कॅन ओनली से की देर आहे, दुरुस्त आहे, और अच्छे लोगों के साथ पाला पड़ा है और काम करने का मौका मिल रहा है. तो सबका पॅशन, सगळ्यांचं पॅशन बघून एक मला पण एक उत्साह येतोय आणि मजा येते ॲक्च्युली करता. असं वाटत नाही की डेली, बिकॉज फॅमिली टाईपचं होऊन जातं की रोज तुम्ही भेटता वगैरे. सो मजा येते मला सिरियसली. आय एम थँक गॉड फॉर दिस. थँक्यू सो मच सर. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.